शहर की ताजा देखने के लिए इन बी सी न्यूज को यूट्यूब करे, करे साथ ही बेल दबाना ना भुले प्रेक्षक बंधूंना नमस्कार खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी संजय मिरे आणि आज आपल्यासोबत शहरातील एक असे नामवंत पाहुणे ज्यांनी देशासाठी बरेच कार्य केलेले आहेत आणि देशसेवासुद्धा केलेली आहेत एक असाच विषय घेऊन आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत होय यावेळेला आपण कर्नल अभय पटवर्धन यांच्या घरी आलेला आहोत पटवर्धन साहेब स्वतः या ठिकाणी आहेत पटवर्धन साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। पटवर्धन साहेबांच्या संदर्भात प्रेक्षक मी थोडी माहिती आपल्याला देऊ इच्छितो की आ, सर आपला जो जन्म झाला हा एकोणीसशे सत्तेचाळीसला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे झालेला आहे तसेच एकोणीसव्या वर्षी आपण आर्मीतसुद्धा जॉईन झालेला होता एकोणीसशे एकोणसत्तर ते दोन हजार दोन हा जो कालावधी आपला जो होता यावेळेला आपण संपूर्णतः देशाची सेवा केलेली आहे इतकंच नव्हे तर भारतीय लष्करामध्ये आपण स्पेशल फ्रंटियर म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपण एकोणीस ज्याट जे रेजिमेंट असतं त्यामध्ये सुद्धा आपण काम केलेलं आहे जसं की मग नागालँड असेल मिझोराम असेल आहे काश्मीर आहे पंजाब आहे श्रीलंका आहे या सर्व राज्य आणि देशामध्ये सुद्धा आपण चांगली सेवा दिलेली आहे आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या संदर्भात सांगायचं झाल्यास आपण भारत आणि पाक युद्धाच्या वेळेलासुद्धा ईस्टर्न आणि वेस्टर्न या फ्रंटवर सुद्धा आपण काम केलेलं आहात इतकेच नाही तर आपण ऑपरेशन एक झालेलं होतं ब ब्लू स्टार स्टार नावाच्या या ऑपरेशनमध्ये मला वाटतं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातलं ते ऑपरेशन होतं तिथेसुद्धा आपण मोठ्या हिरीरीने भाग घेतलेला होता आपण अग्रेसर होता तसेच कारगिल युद्धातसुद्धा आपला चांगला सहभाग होता आणि कारगिल युद्धामध्ये ज्या प्रकारे ह्या देशाला विजयश्री जो मिळालेला होता त्यांचं संपूर्ण श्रेय हो माझ्या या भारतीय लष्कराच्या अशा कर्नल मेजर आणि तमाम तमाम त्या जवानांना जातं त्यामुळेच समोरच्या देशाचे धाबेत दणालले होते मात्र आता परिस्थिती फार गंभीर आहेत कर्नल साहेब चीननी दोन दिवसापूर्वी जो हमला केला ज्यामध्ये एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झालेले आहेत काय माहिती देता चीननी चीनी हिंदी भाईबाईचा नारा पुन्हा एकदा त्यांचा त्यांनी जो आलापलेला आहे त्यांचे खडेबोल त्यांना सुनावण्यासाठी भारताची जी शक्य डिफेन्स आहे ते कसं करणार संजय असा आहे हिंदी चीनी भाई, भाई हे आपल्याला चीनने एकोणीसशे त्रेपन्नपासून गारूळ घातलेलं होतं ते एकोणीसशे बासष्टपर्यंत ते चाललं आपल्या याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्यांची खरी परिस्थिती काय आहे ती कळली आता चीन हा एक फार मोठा विस्तारवादी देश आहे त्याला सगळीकडे आपलं साम्राज्य स्थापित करायचं आहे जर चीनचा तुम्ही जुना इतिहास पाहिला तर त्या इतिहासामध्ये चीन हा नेहमीच आक्रमक राहिलेला आहे आणि चीनचा सम्राट याच्यासमोर पूर्ण जगाने झुकलं पाहिजे ही त्यांची शिकवण आहे कन्फ्युशियस नावाचा आणि त्यांची इतर जे संरक्षण तज्ज्ञ होते जुन्या काळाचे ते लोक हेच म्हणायचे की चीनच्या सम्राटासमोर सर्व जगाने धुकायला पाहिजे आणि आजही चीनमध्ये तोच प्रकार चालू आहे त्याच विचारसरणीवर चीन काम करतो आहे सध्या चीनमध्ये शी जिनपिंग नावाचे जे त्यांचे राष्ट्रपती आहेत ते एका वेळेला सत्तावीस पदं सांभाळत आहेत त्याच्यामध्ये ते, ते राष्ट्रपती आहेत त्याच्यामध्ये ते, ते पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चीनची जी लष्कर आहे त्याचे प्रमुख आहेत चीनी मिलिट्री काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर चीनी फॉरेन मिनिस्ट्री आणि फॉरेन एस्टॅब्लिशमेंटचे ते अध्यक्ष आहेत आणि इतरही त्यांचे नागरिकी जे आहेत संसाधनं त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर प्रत्येकाने झुकलं पाहिजे ही त्यांची मनशा आहे आणि त्याचप्रमाणे ते काम करतात आहेत चीनचा जर आपण इतिहास पाहिला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरचा तर त्यांनी फारसं युद्ध केलेलं नाही आहे त्यांचं युद्ध फक्त चांकाय शेखबरोबर झाला होता मावसे तुंगचं आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीचं त्यावेळेला चांकाई शेख चीनला सोडून तायवानमध्ये पळून गेले होते त्याच्यानंतर चीनचं प्रत्यक्ष युद्ध जे होतं ते फक्त व्हिएटनाममध्ये झालं कोरियामध्ये त्यांनी जो होता तो कोरियन युद्ध फौजेला पाठिंबा दिला होता पण प्रत्यक्ष युद्धात त्यांनी भाग घेतलेला नव्हता आणि त्याच्यानंतर आपल्याशी त्यांचं एकोणीसशे बासष्टमध्ये युद्ध झालं त्याच्यात या तीन युद्धांच्या शिवाय चीननी कुठल्याही युद्धामध्ये भाग घेतलेला नाही आहे पण दादागिरी करायची ही चीनची फार मोठी आणि फार जुनी सवय आहे त्याप्रमाणे ते सध्या चालतात आहेत तर आपल्याशी त्यांचं जे वाकडं आहे ते वाकडे याच्याकरता आहे की आशियामध्ये चीनच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहणारा फक्त एक भारतच देश असू शकतो आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या दोन्ही दृष्ट्या जर आपण पाहिलं तर भारताशिवाय चीनला टक्कर देणारा दुसरा देश नाही आहे त्यामुळे भारताला वर येऊ द्यायचं नाही ही त्यांची मनशा आहे आणि त्याच्याकरता ते पाकिस्तानची मदत घेतात आहेत तर याच्यापासून आपण सजग राहायला पाहिजे असं माझं मत आहे ज्या पद्धतीनं कर्नल साहेबांनी सांगितलं की यापासून आपण सजग राहायला पाहिजे ज्यांनी ज्यांनी आता आपले टी व्ही सेट सुर जे सुरू केलेले आहेत अशा माझ्या सर्व प्रेक्षक बंधूंना मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की भारत आणि चीन या सीमेवर भरपूर तणाव वाढलेला आहे ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडपासुद्धा झालेल्या आहेत आणि त्यामध्ये भारताचे तीन सैनिक शहीद झालेले एक अधिकारी आणि दोन जवान असा त्यामध्ये समावेश आहे आ, सर असं नाही वाटत की एकोणीसशे सदुसष्ट नंतर पहिल्यांदा चीननी जी आक्रमकता दाखवली आहे त्याला कुठेतरी सडेतोड उत्तर देण्याची ही गरज आहे अगदी गरज आहे आपण जर म्हणजे परत मी इतिहासाकडे वळतो की बासष्टच्या नंतर सदुसष्टमध्ये नाथुलामध्ये आपली चकमक झाली होती ज्याच्यात आपण चीनचे तीनशे जवान मारले होते आणि त्यांनी आपले दोनशे जवान शहीद केले होते त्याच्यानंतर बरेच दिवस चीननी मोठी हरकत केलेली नव्हती त्याच्यानंतर त्यांची जी पहिली हरकत झाली होती ती सुंदरनचो नाल्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये झाली जेव्हा ते त्या नाल्यामध्ये येऊन बसले होते आणि त्याच्यानंतर ते परत गेले ज्यावेळेला मी एकोणीसशे एकोणनव्वद ते ब्याण्णव यावेळेला तवांगमध्ये माझी युनिट कमांड करत होतो नाईन्टीन जॅटला त्यावेळेलासुद्धा त्यांनी आमच्या हद्दीमध्ये अतिक्रमण केलं होतं त्यांना आम्ही पिटाळून लावलं होतं तो एक फार मोठा इंटरनॅशनल इशू बनला होता पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जीवहानी झालेली नव्हती त्याच्यानंतर जेव्हा चीन मध्ये शी जिनपिंग आले त्याच्यानंतर जी त्यांची राजनीती चालू झाली ती म्हणजे वरण आपल्याला दोस्तीचा हात करायचा आणि आतनं आपल्या सीमेवर त्यांनी खट कुरापती काढायच्या खटपटी करायच्या आता खटपटी म्हणजे कशा करतात ते की ते त्यांच्या ज्या पाच सहा जागा आहेत ज्या आपण डिस्प्युटेड एरिया म्हणतो त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश आहे उत्तराखंडमध्ये काही आहे लदाखमध्ये तीन चार जागा आहेत अशा सहा मोठ्या जागा आहेत त्या मोठ्या जागांवर ते नेहमी येऊन खटपट करतात आणि जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक वेळेला ज्यावेळेला कुठली मोठी घटना होते किंवा भारत चीनमध्ये काही करार व्हायचे असतात शी जिनपिंग जेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे आले त्यावेळेला ते लोकं लदाखमध्ये गेले होते त्याच्या आधी जेव्हा हुंटाओ आपल्याकडे आले होते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगच्या आधीचे जे होते त्याही वेळेला त्यांनी उत्तराखंडमध्ये घुसखोरी केली होती त्याच्यानंतर जेव्हा आपण अमेरिकेशी करार करणार होतो त्यावेळेला त्यांनी डोकलममध्ये घुसखोरी केली होती आणि आता जेव्हा भारत डब्ल्यू एच ओचा चेअरमन बनणार आहे आणि क्वाडमध्ये म्हणजे ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि भारत यांचं जे चौकोनी नाविक परिस्थिती आहे आणि त्यांची जी संधी आहे ती आता जेव्हा फॉर्म्युलेट होते आहे त्यावेळेला चीननी परत आता लदाखमध्ये आणि सिक्कीममध्ये घुसखोरी केली होती तर हे प्रत्येक वेळेला चीनची ही एक प्रकारची राजनीती आहे आणि सामरिक नीती आहे त्याचप्रमाणे त्यांनी यावेळेलासुद्धा केलेला आहे पण अनफॉर्च्युनेटली यावेळेला दोघांमध्ये फायरिंग झालं अन्यथा सद नंतर आपल्यामध्ये फायरिंग झालं नव्हतं सुंदरांच्यूमध्येही झालं नव्हतं आणि तवांगमध्येही झालं नव्हतं बिलकुल आणि ज सर ज्या पद्धतीनं आपण अरुणाचल असेल बाकीच्या ज्या प्रदेशांचा आपण जो उल्लेख केलेला आहे आणि हे जे वादन जे उठलेलं आहे की त्यांनी आपल्या लद्दाख या भूमीवर त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि गलवान या खोऱ्याजवळच ही हिंसक झडप झाली ज्यामध्ये असल्या प्रकार ही घटना घडलेली आहे आणि अतिशय निंदनीय ही घटना आहे त्यांचा संपूर्ण भारतवर्ष निषेध करतो आहे सर माझा एक प्रश्न असा होता की आता सध्याला आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहे रा राजनाथ सिंग असेल अमित शहा असेल आणि बाकीचे जे तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत मग थलसेना असेल नौसेना असेल वायुसेना असेल सर काय वाटतं तुम्हाला नेमकं ते कोणत्या प्रकारचा स्टँड घेतील असं तुम्हाला वाटतं संजय असा आहे या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी तुम्हाला एक लदाखची परिस्थिती सांगतो काय आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये चीननी आपल्याकडनं अक्साई चीन, चीन आ, वर त्यांनी कब्जा केला होता त्यावेळेला एक तो फेमस किस्सा झाला होता की जेव्हा संसदेमध्ये हा प्रश्न उभा राहिला तेव्हा नेहरूंनी सांगितलं होतं की नॉट ए ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज ओव्हर देअर सॉट इज द आयडिया ऑफ डिफेंडिंग दॅट टेरिटरी त्यावेळेला महावीर त्यागी जे संसद होते त्यांनी नेहरूंना म्हटलं होतं की नेहरूजी आपके सर पे बी गुईुई बालनी इथली हम आपलम करदे क्या oh. तर हा एक मोठा किस्सा त्यावेळेचा आहे की राज्यकर्त्यांची त्यावेळेची भूमिका काय होती दुसरं म्हणजे एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टमध्ये पाकिस्ताननी त्यांना जवळपास तीस हजार स्क्वेअर किलोमीटरचा काराकोरम ट्रॅक त्यांनी त्यांना आंधण म्हणून दिला आपलं बासष्ट युद्ध संपलं त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की आपण फार कमकुवत झालो आहोत आणि चीन आपल्या म्हणजे पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील त्यावेळेला त्यांनी असं केलं होतं पण अनफॉर्च्युनेटली पासष्टच्या लढाईमध्ये चीन त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही हे एक वास्तव आहे पण आणि आता जो त्यांनी आपला सिपी सिपेकचा मार्ग काढलेला आहे म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा तो अक्षरी चीनपासनं काराकोरमपर्यंत जातो आणि त्या मार्गाला डॉमिनेट करण्याकरता गलवान खोरं आणि फिंगर्स जे आहेत फॅंगॉंग लेकच्या उत्तरेला जे पर्वतराजी आहे ती पर्वतराजी अतिशय उपयुक्त ठरते आ, जे आपले प्रेक्षक आहे त्यांना मी सांगू इच्छितो जे पाकिस्तानने आपल्याबरोबर कारगिल युद्धात केलं की कारगिलच्या हाईटवर तो बसला आणि का खार्जुंगला पासपासनं लेहेपर्यंत जाणारा रस्ता त्यांनी पूर्ण डॉमिनेट केला होता आणि सायचीनला तोडण्याचा प्रयत्न केला होता तोच प्रयत्न आपण करू असं चीनला वाटतं आहे की काराकोरम पास जर आपण बंद केला तर थे त्यांचा काराकोरम हायवे संपूर्णतः बंद होईल म्हणून ते आपल्याला तिकडे जाऊ देत नाही आहेत म्हणून त्यांनी ही खटपट आहे की आपण फॉंगयांग लेकच्या किंवा गलवान खोऱ्याच्या उत्तरेला किंवा पूर्वेला जाऊ नये कुठल्याही प्रकारची तिथे पेट्रोलिंग करू नये कुठल्याही प्रकारची तिथे रोड बांधू नये कुठल्याही प्रकारचं तिथे संसाधन उभी करू नये ही त्यांची इच्छा आहे बिलकुल आणि प्रेक्षकांना सांगायचं झाल्यास भारत आणि चीनमध्ये सर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच लडाख सीमेजवळ असल्या प्रकारचं वातावरण तणावाचं वातावरण जे तयार करण्यात आलेलं होतं तयार झालेलं होतं आणि एवढंच नाही तर भारताने त्यांना हाकलून लावण्याकरता म्हणून त्यांना एल ओ सीच्या त्यांना बाहेर केलेलं होतं मात्र त्या मुजोरांनी एल ओ सीच्या आत प्रवेश केला आणि नुसताच प्रवेश केला नाही तर तिथे पेंगॉंग तलाव हे या ठिकाणी आम्हाला तुम्हाला दाखवता येईल की हाच तो एक परिसर येतो ज्या ठिकाणी तो, तो पेंगॉंग तलाव आणि भारत गलवान जो खोरा येतो सर ह्या भागामध्ये तो गलवानचा खोरा येतो हाच तो पार्ट आहे ज्या ठिकाणी आपण इथे बघू शकता या ठिकाणी कदाचित हा तो पार्ट येतो तर याच ठिकाणी तिथे त्यांनी तो हमला केलेला आहे आणि अतिशय त्यांनी आपली अवकाश ज्याला म्हणतात ती दाखवून दिलेली आहे मात्र सर आता हे सगळं झालं तुम्हाला काय वाटतं की भारताच्या डिफेन्सनी बांगड्या घातल्या आहे की कडं घातला आहे भारताच्या डिफेन्सनी बांगड्या कधीच घातलेल्या नव्हत्या सत्तेचाळीसपासून आपण नेहमी कडच घातलेला आहे चार युद्धांमध्ये आपण पाकिस्तानचा पराभव केला होता अनफॉर्च्युनेटली एका युद्धामध्ये आपण फक्त चीनशी हरलो होतो त्याच्यामध्ये सेनेच्या कमकुवतपणापेक्षा राजकारण्यांची जी अदूरदृष्टी होती ती जास्त कार्यदा कार्यकारी होती त्याच्यामध्ये ती जास्त इफेक्टिव्ह होती त्यामुळे चीनशी लढून हरण्याचा तर आपल्याचा काही प्रश्नच येत नाही बासष्टमध्ये जी आपली परिस्थिती होती त्यापेक्षा सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की राज्यकर्ते जास्त कट्टर आहेत भारताच्या लष्कराची जी ताकद आहे ती खूप मोठी वाढलेली आहे चीन जरी अणु अण्वस्त्रधारी देश असला तरी आपणही अण्वस्त्रधारी देश आहोत त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत आपल्याकडे पण मिसाईल्स आहेत आपण तोडा आहोत त्यामुळे चीन आपल्याशी कधीही कुठल्याही हिशोबाने पंगा घेणार नाही आता यावेळेला त्यांनी काय केलं आधी ते सिक्कीममध्ये त्यांनी घुसखोरी केली तिथे थोडीशी धक्काबुक्की झाली त्याच्यानंतर त्यांनी सिक्कीमच्या दुसऱ्या भागात घुसखोरी केली तिथे मारापीट झाली एका सेकंड लेफ्टनंटने त्यांच्या मेजरचं नाक तोडलं होतं आणि त्याच्यानं बरंचसं रक्त वगैरे व्हायला होतं खूप मोठा तो इश्यू झाला होता त्याच्यानंतर ते लदाखमध्ये आतमध्ये आले त्याच वेळेला एकाच वेळेला त्यांनी पाच सहा फ्रंटवर घुसखोरी केली याआधी जी घुसखोरी व्हायची ती एका पर्टिक्युलर पॉईंटवर व्हायची पण यावेळेला जी घुसखोरी झाली ती त्यांनी एकदम सहा पॉईंट्सवर केली दोन सिक्कीममध्ये आणि चार लदाखमध्ये त्यामुळे आपल्याला थोडासा उत्तर द्यायला वेळ झाला पण तरीसुद्धा आपल्या सैन्याने त्वरित हालचाली करून पूर्ण लदाखमध्ये आपला आ, जी कुमक होती ती पाठवली आणि ज्या प्रकारे चिनी लोक तिथे तैनात झाले होते किंवा डिप्लॉय झाले होते त्याचप्रमाणे आपणही तैनात झालो तर हा जो प्रकार आहे त्यामुळे आपण कड बांगड्या भरण्याचा प्रश्नच नाही दुसरी गोष्ट बांगड्या म्हणजे चीनला म्हणतो आहे भारत हा बलाढ्य आहे बलाढ्य राहणारच आहे आणि त्यांनी कडच घातलेला आहे आणि लोखंडाचे चणे कसे ते सुद्धा दाखवून दिलेलं आहे भारताला बांगड्या म्हणतच नाही आहे बांगड्या घातल्या त्या चायनानी आणि भारत विरोधी असणाऱ्या सर्व देशांनी कारण भारत याकरता मजबूत आहे कारण भारतामध्ये सर्व जाती धर्म पंथाचे लोक राहतात आणि त्याचमुळे आज आपल्या सेनेमध्ये सर्व प्रकारचे लोक असल्या देशावर प्रेम करणारे प्रसंगी देशासाठी शहीद होणारे एक दोन नवे शेकडो नवे हजारो नवे लाखो करोडच्या संख्येत आहे त्यामुळे चायनाला भीतीसुद्धा वाटते आहे की लोकसंख्येच्या तुलनेत चायना थोडंफार काय समोर असेल पण भारत यामध्ये कमी नाही आणि सर एक छान माहिती आपण दिली की मग जे अण्वस्त्र असेल आहे जे क्षेपणास्त्र असेल आहे त्यामध्ये सुद्धा आपण कुठेही मागे नाही बाकीचे राष्ट्रसुद्धा आपल्याला मदत करतात आहे यावरच माझा प्रश्न हा आहे की जर भारताला बाकीचे जे राष्ट्र मदत करतात आहे खरोखर चायनाला सुद्धा कोणी मदत करणार असेल तर ते नेमके कोणते देश असतील चायनाला मदत करणारा फक्त पाकिस्तान आहे बाकी चायनाला कोणी मदत करणार नाही उत्तर कोरिया उत्तर कोरिया त्यांना मदत करणार नाही पण उत्तर कोरिया त्यांच्या पाठीशी उभा राहील याचा अर्थ असा की उत्तर कोरिया त्यांना शस्त्रस्त्रांची मदत करेल पण सैनिकी मदत करणार नाही पण पाकिस्तान त्यांना सैनिक मदत करेल कारण जर चीन उत्तरेकडनं आपल्याकडे आला म्हणजे लदाख साईडने आपल्याकडे आला तर पाकिस्तान हा पंजाबमधनं किंवा काश्मीरमधनं आपल्याकडे येऊ शकतो आणि आपल्याला टू फ्रंट वॉर करावी लागू शकते तसं कोरिया त्यांना करू शकत नाही त्यामुळे पाकिस्तान चीनची जी सांगड आहे ती आपल्याकरता जास्त महत्त्वाची आणि जास्त धोकादायक आहे बनस्बत की चीन आणि कोरियाची कारण उत्तर कोरियाशी आपले तसेही काही संबंध नाही आहेत आपले सगळे संबंध जे आहेत ते दक्षिण कोरियाशी आहेत हां त्याच्यामुळे आपल्याला तो काही प्रॉब्लेम नाही आहे पण चीनच्या बाजूने हे दोन देश जर सोडले तर इतर कोणीही उभं राहणार नाही बिलकुल आणि सर आपल्याला काय वाटतं की कधी युद्ध झालं तर भारताला नेहमी डोळे दाखवले जातात यावेळेला अशीच परिस्थिती होईल का संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा हा प्रश्न उभा करण्यात आलेलाच असेल मग संयुक्त राष्ट्राचं कुठेतरी दडपण असतं का अशा वेळेला हिंदुस्थानवर नाही संयुक्त राष्ट्रसंघाचं दडपण नसतं संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद जी आहे ती कुठलीही कंप्लेंट आल्याशिवाय ते कुठली ॲक्शन घेऊ शकत नाही एक तर या याच्याकरता आपण कंप्लेंट करायला पाहिजे किंवा चीननी कंप्लेंट करायला पाहिजे तर आपण दोघेही कंप्लेंट करणार नाहीत ह्या संयुक्त राष्ट्रसंघाची जी सुरक्षा परिषद आहे ती हायकोर्टासारखी किंवा सुप्रीम कोर्टासारखी नसते की जी सोमोटो कुठल्याही गोष्टी जी दखल घेईल त्यांच्याकडे आपल्याला जावं लागतं की आम्हाला तुम्ही नि न्याय द्या तर तसा आपण जाणार नाही कारण आपण जुन्या काळी गेलो होतो जेव्हा काश्मीरमध्ये प्रॉब्लेम झाला होता तेव्हा नेहरू तो प्रश्न घेऊन युनायटेड नेशन्समध्ये गेले होते पण यावेळेला आपल्याला जायची गरज नाही आणि आपलं सरकार जाणारही नाही कारण चीनला आपण जमिनीवर उत्तर द्यायला सक्षम आहोत चीनला आपण आकाशात उत्तर द्यायला सक्षम आहोत चीनला आपण अवकाशामध्ये उत्तर द्यायला सक्षम आहोत कुठल्याही प्रकारे जरी तो आला तरी आपण त्याला उत्तर देऊ चाहे ते समुद्रात असो जमिनीवर असो आकाशात असो किंवा अंतरिक्षात किंवा अवकाशामध्ये असो बिलकुल आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा असं जागतिक स्तरावरचं जे युद्ध होत असते त्या त्या वेळेला एक म्हणजे हिंदुस्थान म्हणजेच आपल्या भारताचं एक असं वैशिष्ट्य म्हणता येईल आहे की सर्व राजकारणीसुद्धा एकत्र येतात आणि यायलाच हवं कारण ही वेळ आलेली आहे पण हे युद्ध जर झालं तर त्याचा किती मोठा प्रभाव या संपूर्ण जीवनमानावर होणार आहे युद्ध संजय कधीच चांगलं नसतं ही चारही युद्ध मी पाहिलेली आहेत एका किंवा काश्मीरचं युद्ध किंवा ब्लू स्टार पाहिला किंवा त्याच्यानंतर कारगिलचं युद्ध पाहिलं प्रत्येक वेळेला आपली इकॉनॉमी जी आहे ती साधारण चार ते पाच वर्ष मागे जाते कारण युद्धामध्ये इतका प्रचंड खर्च होतो हो, की तो खर्च पूर्ण करण्याकरता अनेक वर्ष लागतात त्यामुळे हे जर आणि यावेळेला जे चीनशी युद्ध होईल ते छोटं युद्ध होणार नाही ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होईल ते साधारण वीस ते बावीस दिवस युद्ध चालेल त्याम त्यामध्ये चीनची अपरिमित हानी होईल त्याच्यामध्ये आपलीसुद्धा हानी होईल yeah. आणि ती हानी भरून काढण्याकरता आपल्याला अनेक वर्ष जावे लागतील भारत हा एक विकसनशील देश आहे सध्या आपण प्रगती करतो आहोत त्यामुळे युद्ध करणं हे आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही सामरिकदृष्ट्या आपण सक्षम आहोत पण आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही त्यामुळेच सरकार थोडीशी नम्राईतची भूम भूमिका घेते आहे असं माझं मत आहे बिलकुल आणि सहा जूनला त्या संदर्भामध्ये काही गोष्टी क का, करण्यात आलेल्या होत्या वार्तालापसुद्धा त्यांच्यामध्ये एक डायलॉग झालेले होते असे असतानासुद्धा त्या लोकांनी त्याची त ता, तमा ता, कुठेही न बाळगता ज्या पद्धतीनं त्यांनी जे कठोर पावलं जे उचललेली आहेत त्यामुळे निश्चितच याचा संताप संपूर्ण भारतच नव्हे तर भारताचे जे मित्र जे राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा संताप व्यक्त होताना दिसतो आहे सर मला हे सांगा की जर च चीनची जी आर्थिक नीती असेल आहे किंवा बाकीचं त्यांचं जे संरक्षण जे असेल आहे डिफेन्स असेल आहे त्याला आपण खेळखेळ कसं करू शकतो त्याला खेळखेळ करण्याचा एकच उपाय आहे कारण चायनाचा माल आपण घेतो सर्वता त्यांचं जे काही प्रॉडक्ट असतं ते आपल्या भारतात येतं हिंदुस्थानात येतं आपण ते कुठेतरी त्यांना मदत करतो तर त्यावेळेला काय होईल काय का का वाटतं समोर चीनची जी निर्यात स्थिती आहे ती निर्यात स्थिती साधारण दोनशे बिलियन डॉलरची आहे त्या दोनशे बिलियन डॉलरमध्ये जवळपास नव्वद बिलियन डॉलर म्हणजे अठ्ठ्याऐंशी बिलियन डॉलर ॲक्च्युअल आहेत पण नव्वद बिलियन डॉलर हे भारताकडनं मिळतात म्हणजे एक तृतीयांश भाग जवळपास आपण चीनला जागतिक आयातीमध्ये देतो तर हा एक फार मोठा पैसा आहे म्हणजे दहा रुपयातले तीन रुपये आपण चीनला, चीनला दे चीनला देतो आहोत तर ते जर आपण काटले तर चीनची अर्धी शक्ती जी आहे ती कमी होऊन जाते त्यामुळे हा एक जो मोठा प्रश्न आहे तो आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल की चीनी मालावर संपूर्णचा बहिष्कार टाकायचा चीनचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडायचं काही दिवस जोपर्यंत आपले इथे मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत आपल्या इथे प्रॉडक्शन चालू होत नाही तोपर्यंत थोडीशी असुविधा झेलायची पण चीनला वटणीवर आणायचं हे ज्या वेळेला देशातला प्रत्येक नागरिक ठरवेल त्यावेळेला चीन हा वटणीवर येईल यामध्ये काही शंका नाही आहे सर ज्या पद्धतीनं आता आपण जो ज्या संदर्भात आपण माहिती दिली की स्टार्टअप इंडिया मेड इन इंडिया आपल्याला नाही वाटत की आपले जे राजकारणी फालतूच्या या वल्गणा करीत असतात नाही स्टार्टअप इंडिया मेड इन इंडिया या वल्गणा नाही आहेत ह्या ॲक्च्युअल होणाऱ्या गोष्टी आहेत पण अशा गोष्टी जेव्हा राष्ट्रामध्ये होतात तेव्हा पूर्ण राष्ट्राने त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे जे आपण उभं राहत नाही आहे मी आजच पाहिलं थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी एक दुसऱ्या टी व्ही चॅनेलवर बोलत होतो त्यावेळेला अजय शुक्ला नावाचे एक संरक्षण तज्ज्ञ आहेत त्यांनी भारतीय राज्यकर्त्यांना आणि भारतीय लष्कराला उद्देशून ट्विट करायला सुरुवात केली की भारतीय लष्कर किती कमुकुवत आहे आणि राजकारणी किती अनिर्णायक परिस्थितीमध्ये आहेत मला एक सांगा ज्यावेळेला देशावर कुठल्याही प्रकारचं संकट येतं त्यावेळेला आपण राज्यकर्त्यांच्या आणि लष्कराच्या मागे उभं राहायला पाहिजे जसं आपण यावेळेला डॉक्टरांच्या आणि इतर लोकांच्या मागे उभं राहिला आहोत करोनाचा पार करण्याकरता तसं आपण लष्कराच्या मागे उभं राहायला पाहिजे त्याच्याऐवजी जर आपण सुरुवातीपासून त्यांचं क्रिटिसिजम किंवा टीका सुरू केली तर ते बरोबर नाही आम्ही कोणाकरता लढतो आम्ही तुमच्याकरता लढतो तुम्ही जर आमच्यावर टीका केली आणि आम्हाला गोंड देखायला सुरुवात केली तर आमचं मनोबल काय राहील जर मी माझ्या ज्या माणसाकरता मी लढतो आहे तोच मला लताडतो आहे असं जे म्हटलं आपल्या वेदर्भीय भाषेत तर माझ्या मनाला किती यातना होतील हे तुम्ही विचार करा आणि मग स्वतःच निर्णय घ्या फार छान माहिती दिलेली आहे पटवधर साहेबांनी यांचं असं म्हणणं आहे यांचं काही सर्वांचंच म्हणणं आहे की कुठे राजकारण करू नये आणि देशाच्या सीमेवर लढणारे जे काही सैनिक असतील आहेत जे आपलं डिफेन्स मिनिस्ट्री असेल आहे त्यांच्यावरसुद्धा कुठल्याही प्रकारची शंका घेता कामा नये कारण ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची आहे मग ती वैचारिक असेल मानसिक असेल किंवा आर्थिक असेल या सर्व गोष्टीतून आपण एकत्र यायला हवं आणि त्यांचा लढा हा द्यायलाच पाहिजे पण ज्या ज्या पद्धतीनं ते घुसखुरी करतात आहे आणि अरेरावीची अरे जी त्यांची जी भाषा असते उर्मटपणाची जी भाषा असते त्यांना कशाचं त्यांना अभिमान आहे चीनला चीनला अभिमान आपल्या वंश परंपरेचा आहे जसं मी मगाशी सांगितलं की जुन्या काळापासनं चीनची ही मनशा आहे आणि त्यांची ही इच्छा आहे आणि हे होत आलेलं आहे की चीनच्या ची सम्राटासमोर सगळेजणं झुकायचे तसंच त्यांना सध्याही व्हावं असं वाटतं आहे चीन हा अजून इतिहासामध्ये गुरफटलेला आहे इतिहासाला तो वास्तवामध्ये म्हणजे सध्याच्या काळामध्ये आणू इच्छितो आहे पण सध्याचा काळ त्याकरता उपयुक्त नाही हे चीनला कळत नाही आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक माणूस त्याच्यासमोर गुडघे टेकणार नाही चीनला व्हिएटनामने गुडघ्यावर आणलं होतं चीनला चीन आपणही थोडंफार गुडघ्यावर आणलेलं आहे पासष्टचं जर प्रकरण सोडलं तर चीनच्या समोर आपण त्याच्यानंतर कधीच झुकलेलो नाही आहे त्यामुळे आता चीनला प्रत्युत्तर मिळतं आहे आणि ते त्याला आवडत नाही आहे म्हणून त्याची अशी वागणूक सुरू झालेली आहे आ, सर मला एक प्रश्न हा सुद्धा विचार असा वाटतो तुम्हाला की भारताचे तीन जवान शहीद झालेले आहेत होऊ शकतं की यानंतर चीन आणि भारतामध्ये संबंध तात्पुरते का होईना पण थोडेफार ते सुधारतील किंवा युद्धाची भूमिका वेळप्रसंगी ते घेणार पण नाहीत मात्र ज्यांचं नुकसान झालं जे जवान शहीद झाले शहीदा जे शहीद होतात त्यांच्या परिवाराला सरकार मदत करत नाही असं सुद्धा आपल्या ब ऐकिवात आहे आणि बघण्यातसुद्धा आहे तर ते मला म्हणायचं आहे की जे शहीद होतात त्यांच्या मुलाबाळांना त्यांच्या पत्नींना त्यांच्या माता पितांना आईवडिलांना सरकार भरघोस त्यांना मदत का करीत नाही उपेक्षित ठेवलं जातं हो। कितीतरी आपले जवान वैमानिक त्यांचा मृत्यू होतो आणि नुसतं कागदोपत्री असतात हो पण जे प्रत्यक्षामध्ये असायला हवं त्यांना जे म मदत जी मिळायला पाहिजे ती मदत मिळत नाही ही एक शोकांतिका आहे असं नाही का, का वाटत तुम्हाला काही अर्थाने तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की इतर देशांमध्ये जसं शहीद सैनिकाचा सन्मान केला जातो तो शहीद सैनिकाचा सन्मान आपल्या इथे होत नाही आणि त्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण असं आहे की भारताला स्वातंत्र्य बिना लढ्याचं मिळालेलं आहे त्यामुळे लढाई करून स्वातंत्र्य मिळणं हे आपण अनुभवलेलं नाही आहे आपण लढाई केली होती ती फक्त आझाद हिंद फौजेने केली होती ते सुद्धा ब्रिटिश फौजेचे जे पकडल्या गेलेले जवान होते त्याच्यामधनं आझाद हिंद फौज उभी राहिली होती आणि त्यांनी भारतावर हल्ला केला होता जबरदस्त लढले होते अंदमान्य कबारमध्ये त्यांनी पहिला तिरंगा झेंडा फैलवला होता ते सगळं झालं पण एकंदरच जे आपल्याला सुरुवातीपासून सांगण्यात आलेलं आहे की दे हमे आझादी बिना खडग बिना ढाल हा जो प्रकार आहे त्यामुळे आपल्यामध्ये चैतन्याची सहसह नाही आहे जर सीमेवरचे तीन चार राज्य सोडले पंजाब सोडला राजस्थान सोडला तिकडचा यू पी सोडला तिकडचा अरुणाचल प्रदेश सोडला तर आपल्यामध्ये चैतन्याची सहसह नाही आहे काल किंवा परवा ज्यावेळेला सुशांत सिंगची मृत्यू झालं माझे त्याच्या मृतात्म्या शांती हे मी देवाकडे मागणी करतो पण त्याच वेळेला काश्मीरच्यामध्ये दोन सैनिक आपले शहीद झाले होते त्याच्याबद्दल कुठल्याही वाहिनीने किंवा वृत्तपत्रांनी छापलं नव्हतं पण सुशांत सिंगवर पूर्ण दिवसभर आणि आजसुद्धा खलबतं चालू आहेत आणि जर कदाचित हे झालं नसतं चीनचं प्रकरण तर आधी चालू राहिली असती ज्या देशाची अशी मानसिक अवस्था असते त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल नसतं ते उज्वल करण्याकरता संपूर्ण मीडियाचा संपूर्ण जनतेचा सहभाग लागला पाहिजे जर आज पाकि पाकिस्तान किंवा चीन राजस्थानमध्ये पंजाबमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये यू पीमध्ये उत्तराखंडमध्ये हल्ला करू शकतो तर उद्या तो महाराष्ट्रातही करू शकतो उद्या तो पंजाब आपला ओरिसातही करू शकतो खाली तामिळनाडूमध्येही करू शकतो हे आपल्या लोकांना कळायला पाहिजे हे ज्या वेळेला त्यांना कळेल त्यावेळेला आपण एकसंध राष्ट्र म्हणून उभे राहू हो जे सध्या आपण नाही आहोत सर त्यांनी पूर्वतयारी केली त्यांनी पाच हजार सैनिक त्या सीमेवर तैनात केले त्या खोऱ्याजवळ त्यांनी तैनात केलेले आहे आणि त्यांचीच ती ताकद होती की म्हणून त्यांनी असल्या प्रकारचा हा हमला केला आहे मला माझा प्रश्न हाच येतो पटवर्धन साहेब जे जे जी जी ना ना की आपण सुद्धा त्यांनी पाच हजारचं सैनिक त्या ठिकाणी केले तर हे आपल्या जे इंटेलिजन्स जे ब्युरो असतात जी गुप्त जी यंत्रणा असते जी माहिती देत असते त्यांच्या कसं काय लक्षात आलेलं नाही हा एक प्रश्न उद्भवतो की कुठे ना कुठे आपण कुठे कमी पडतो आहे की कॉर्डिनेशनमध्ये की नाहीतर सुद्धा दहा हजार त्या ठिकाणी सैनिक असायला वेळ होते आणि त्यांनी हे जे दाखवलेलं आहे संपूर्ण प्रदर्शन ज्यावेळी मिसाईल्स दाखवलेले आहेत लोक दाखवलेले आहेत आणि क त्यांचं ते एक रडार असतं आपण ते व्हिज्युअल बघितलेले आहेत मला प्रश्न आज आहे की ते कुठेतरी भारताच्या संरक्षण यंत्रणेवर दडपण अधिक दडपण वाढवतात आहे का हे असं दाखवून काय असतं की साधारण ज्या लोकांनी तिकडच्या टूर केलेला नाही त्यांच्यामध्ये एक मिसकन्सेप्शन आहे लदाख हा जो प्रदेश आहे तो खाली आहे तिबेट जो आहे तो वर आहे दोन्ही भूभागांमध्ये साधारण हजार, हजार ले ले दा दा ते दीड हजार फुटाचं अंतर आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिबेट जो आहे तो चीनच्या एकोणीसशे अठ्ठावन्नपासून कब्जामध्ये आहे चीननी तिथे संपूर्ण सीमेपर्यंत रस् रस्ते बांधलेले आहेत आपलं जे जुनं सरकार होतं दोन हजार चौदाच्या आधीचं त्या सरकारने कुठल्याही प्रकारचं संसाधनं ज्याला आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो ते सीमेवर उभं केलेलं नव्हतं ते गेल्या पाच सहा वर्षामध्ये झालेलं आहे सीमेवर संसाधनं उभी करायला कमीत कमी तीस ते चाळीस वर्ष लागतात त्यामुळे चीनच्यापेक्षा आपण जवळपास पंचवीस ते तीस वर्ष या याच्यामध्ये मागे आहोत दुसरी गोष्ट म्हणजे चीन हा आपल्यापेक्षा टेक्निकली किंवा तंत्रज्ञानामध्ये प्रगत देश आहे यामध्ये शंकाच नाही आहे याबद्दल काही दुमत नसावं कोणाचंही याकरता वृथा राष्ट्राभिमान बाळगण्याचा काही त्याला काही अर्थ नसतो चीनकडे सहा जिओ स्पेसिफिक सॅटेलाईट्स आहेत जे वेगवेगळ्या देशांवर नजर ठेवून आहेत आणि ते त्याला वळवू शकतात आपल्याकडे फक्त एकच जिओ सॅटेलाईट आहे जो पाकिस्तानवर नजर ठेवून आहे जेव्हा आपण दुसरा जिओ सॅटेलाईट लावणे तो चीनच्या बॉर्डरवर नजर ठेवेल तिसरा जिओ सॅटेलाईट लावू लावू जो अरुणाचलच्या बॉर्डरवर नजर ठेवेल त्याच्या तिथे जी आ, अर्ली वॉर्निंग सिस्टीम लावायची असते ती लागेल त्यावेळेला आपण त्यांच्या ज्या हालचाली असतात त्या ओळखण्यामध्ये सक्षम होऊ आज काय होतं की चीनच्याकडे ही सगळी यंत्रणा आहे आपल्याकडे नाही आहे आपल्याला गव्हर्मेंट जे आपलं गव्हर्मेंट आहे च आहे ते जुनं गव्हर्मेंट असो किंवा सांप्रत गव्हर्नमेंट असो कोणीही संरक्षण दलाला पूर्णपणे न्याय देत नाही मोदी सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फक्त पॉईंट वन पर्सेंट संरक्षण आवंटनामध्ये वाढ केलेली होती आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर महागाईमध्ये जवळपास सहा पर्सेंटनी वाढ झाली होती कुठे पॉईंट वन पर्सेंट आणि कुठे सहा पर्सेंट आज चीनचं जे संरक्षण आवंटन आहे किंवा संरक्षण बजेट आहे ते जवळपास दो दोनशे सत्तर बिलियन डॉलरचं आहे आणि आपलं जे बजेट आहे ते फक्त फॉर्टी टू बिलियन डॉलरचा आहे तर हा जो फरक आहे आठ पटीचा हे कॉन्ट्राडिक्शन आहे आणि कुठलाही कुठेही पैसा टाकल्याशिवाय तुम्हाला संसाधनं मिळत नाहीत जर तुम्ही संरक्षण मंत्रालयाला पैसा देणार नाही जर तुम्ही बाहेरची विमानं खरेदी करणार नाही जर तुम्ही बोटी खरेदी करणार नाही जर तुम्ही, तुम्ही बंदुका खरेदी करणार नाही जर तुम्ही तोफा खरेदी करणार नाही जर तुम्ही विमानं खरेदी क करणार नाही तर तुमची संरक्षण दल सक्षम कशी बनतील सर असं नाही वाटत की तुम्हाला की संपूर्ण जग ज्या पद्धतीनं हे जे वेपन्स खरेदी करतात आहे तर संपूर्ण जग हे कुठेतरी बारुदाच्या मोठ्या अशा पर्वतरांगा असलेल्यांवर उभा आहे संजय तसं नसतं काय आहे की कुठलीही इकॉनॉमी जी असते देशाची त्याच्यावर देश चालतो देश हा कधीही संरक्षण दलांवर चालत नाही संरक्षण दल ही इकॉनॉमीचं रक्षण करण्याकरता असतात आणि इकॉनॉमीचं वर्धन करण्याकरता असतात रक्षण ते लोक जशी आपली नीती आहे की देशाच्या सीमेमध्ये आपल्या सं आपली संरक्षण दलं जी आहे ती कार्यरत आहेत त्यामुळे आतली जी आपली जी इकॉनॉमी आहे ती संरक्षण दलं सेव्ह करतात किंवा त्याचं रक्षण करतात चीनची जी इकॉनॉमी आहे ती विस्तारित आहे त्यामुळे त्यांना विस्तारावं लागतं ला त्यामुळे त्यांचं संरक्षण दल प्रत्येक ठिकाणी पोचतं जर तुम्ही पाहिला त्यांनी पाकिस्तानला मदत केली तिथे त्यांनी आपला नवदळ बांधला त्यांनी श्रीलंकेला मदत केली तिथे नौदळ बांधला त्यांनी औह-, इंडोनेशियाला मदत केली तिथे त्यांनी नाविक तळ बांधला त्यांनी दिवोजीला मदत केली तिथे त्यांनी नाविक तळ बांधला त्यांनी नायजेरियाला मदत केली तिथे त्यांनी लष्कराची वसाहत उभी केली प्रत्येक ठिकाणी जिथे ते आर्थिक मदत करतात तिथे ते आपलं लष्कर घुसवतात ते आपण करत नाही आहोत हा आपल्यामध्ये आणि चीनमध्ये फरक आहे त्यामुळे असं म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही की चीन हा आपल्यापेक्षा भलाढ्य आहे किंवा आपण चीनपेक्षा कमी आहोत दोघंही एकमेकांच्या थोडीस तोड आहोत पण आपलं संसाधनं कमी पडतात आहे हे मात्र खरं आहे ज्या पद्धतीनं आपल्या संसाधनं संसाधनं हे जे कमी पडतात आहे या संदर्भामध्ये सा कर्नल अभय पटवर्धन यांनी जी माहिती दिलेली आहे अतिशय छान माहिती दिलेली आहे चीन आणि भारत यांच्यामध्ये या दोघांचा जर विचार केला तर अर्थप्रणालीला घेऊन त्यांनी एक छान विश्लेषण केलेलं आहे आणि आपण ही गोष्ट खरी आहे की आजही आपण कितीतरी चीनच्या प्रगतीच्या तुलनेमध्ये फार मागे आहोत आपल्याला कुठेतरी समोर यायला पाहिजे आणि अग्रेसर व्हायला पाहिजे कारण युद्ध जिंकणं म्हणजे नुसतं शब्दाने जिंकल्या जात नाही त्याकरता काही तंत्र विकसित करावं लागतं आणि कोणत्या प्रकारचं तंत्र आहे यावर सुंदर असं मार्गदर्शन म्हणा की विश्लेषण म्हणा यावेळेला आज आपल्या खास मुलाखत का या कार्यक्रमामध्ये आलेले पाहुणे कर्नल अभय पटवर्धन यांनी केलेले आहेत जाता जाता कर्नल साहेब माझा शेवटचा सा प्रश्न आपल्याला हा आहे शेवटचा येणार नाही पण या कार्यक्रमाच्या अनुषंगानं हा शेवटचा प्रश्न की यावेळेला आपल्याला संपूर्ण प्रेक्षक वर्ग बघतो आहे लाखोच्या संख्येत आपल्याला बघतो आहे पटवर्धन साहेब त्या युद्धाला घेऊन आपण याला क कसं विश्लेषण पुन्हा करता की काय लोकांना मार्गदर्शन करता लोकांनी जर मोठे युद्ध झालं तर कसं त्यांना प्रिपेड व्हायला हवं जर युद्ध झालं तर प्रत्येकाने सैनिकाच्या मागे उभं राहायला पाहिजे सरकारने सैनिकाच्या मागे उभं राहायला पाहिजे जनतेने सैनिकाच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहायला पाहिजे जेव्हा मी सीमेवर लढतो तेव्हा मला माझ्या कुटुंबियांची काळजी असते जर मला हे कळलं की माझ्या देशातली जनता माझ्या कुटुंबियांची काळजी घेताय तिथली राज्य सरकार माझ्या कुटुंबियांची काळजी घेत आहे तर मी दुप्पट पेशाने तिथे लढू शकतो त्यामुळे कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता आपण सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहायला पाहिजे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट युद्ध जर सुरू झालं तर त्याकरता जे काही जातक अटी आपल्याला किंवा जातक गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील त्या न कुरकुरता आपण पाळायला पाहिजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जुन्या काळामध्ये एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस यामध्ये ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच वर्ष पार पारतंत्र्य असते पा पा फ्रान्स जो होता तो पाच वर्ष जर्मनीच्या कब्जामध्ये होता आणि ब्रिटन त्याला पाच वर्ष स्वतंत्र करण्याच्या मार्गावर होता आणि पाच वर्ष त्या लोकांनी अतिशय हलाखीची परिस्थिती अनुभवलेली आहे तशी आपल्याला अनुभवायला मिळालेली नाही पण जर ती अनुभवाय लागली तर बिना कुरकुरता आपण सरकारच्या मागे उभं राहायला पाहिजे सग सर्व विपक्षांनी सरकारच्या मागे उभं राहायला पाहिजे देशाने एकजूट होऊन सैनिकांनी सरकारच्या मागे उभं राहायला पाहिजे एवढीच माझी आपल्याला प्रार्थना आहे बिलकुल अतिशय कळकळीची प्रार्थना या ठिकाणी कर्नल अभय पटवर्धन यांनी केलेली आहे कारण पटवर्धन सरांना युद्धाचा खूप अनुभव आहे ज्या पद्धतीनं त्यांनी जे आपलं ज्याला काय म्हणतात आपलं का, का? समाजाप्रती देशाप्रती यांचं जे काम आहे यांनी जे समर्पण जे दिलेलं आहे ते अतिशय मौल्यवान असं आहे कारण देशाकरता समर्पण देणं ही सगळ्यात मोठी एक चांगली गोष्ट असते सर जर मोठं जर असं युद्ध झालं आता जे आपल्याकडे सैनिक आहेत लाखोच्या संकेत आहेत करोडोच्या संख्येत आहेत मात्र अशी कधी जर वेळ आली तर घराघरातूनसुद्धा नवयुवकांना या युद्धाकरता तयार व्हावं लागेल त्याकरता म्हणून शहरातील असेल राज्यातील असेल देशातील जी मिनिस्ट्री आहे डिफेन्स मिनिस्ट्री जी एन सी सीपासनं असेल म म चौ एकशे चौदा महाराष्ट्र बटालियन असेल त्यांनी प्रशिक्षण देण्याची आजपासून गरज आहे का अगदी गरज आहे इस्रायलमध्ये जसं होतं तसं तीन वर्षाकरता प्रशिक्षण देण्याची गरज आहे काही लोकं याच्या अगेन्स्ट आहेत की तीन वर्षानंतर तुम्हाला तुम्ही कुठली त्यांना गॅरंटी देणार ती गॅरंटी नसते हे एक नेशन बिल्डिंग असतं आर्मीच्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही पूर्ण तरुणाईला जेव्हा घालता किंवा त्यां त्यांना तन, तन, मोल्ड करता ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात त्या मोल्डिंगचा जो परिणाम असतो तो पुढे आयुष्यामध्ये दिसतो आज रस्त्यावर टपोरीगिरी करत हिंडणारा जो तरुण आहे तो जर तीन वर्ष आर्मीमध्ये नोकरी केली आर्मी म्हणजे आर्मी नेवी एअरफोर्स आणि एक वर्ष त्यांनी ट्रेनिंग केलं असं चार वर्ष जर त्यांनी आपल्या कॉलेजनंतर किंवा शाळेनंतर संरक्षण दलात घालवली तर तो, तो एक प्रकारे अशा प्रकारे सुजान नागरिक आणि कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण होईल तो कुठल्याही पोस्टवर असला कुठलंही काम करत असला तरी तो देशाकरताच काम करेल आज कुठलाही तरुण जो आहे तो पोटाकरता काम करतो पुढे तो देशाकरता काम करेल त्यामुळे कंपल्सरी मिलिट्री ट्रेनिंग हा एक याच्यावर अतिशय खात्रीलायक उपाय होणार आहे बिलकुल एक चांगला उपाय यांनी सांगितलेला आहे आणि लवकरात लवकर त्या या गोष्टीची जर अंमलबजावणी झाली तर तो दिवस दूर नाही आपण चायण्यापेक्षा मोठ्या संख्येनं त्यांचा प्रतिकार करू शकतो आणि त्यांना धूसुद्धा चालू शकतो म्हणजेच आपण त्यांना त्यांचे पण सैनिक शहीद होतात शहीद होणं न होणं हा भाग वेगळा आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की युद्ध हे व्हायला नको ही सर्व जनतेची इच्छा आहे मात्र जर कोणी आम्हाला वीट फेकून मारत असेल तर ईट का जवाब पत्थर से देने का पुरा दारोमदार और पूरी जाबाज सेना हमारे हिंदुस्तान की हमारे भारत की सेना पूरी से तयार आहे असंच काहीसं म्हणावं लागतं आहे हिमालया की है पुकार बहादुरो बढे चलो सर आपल्याला आम्ही सॅल्यूट करतो सर्व आपल्या माध्यमातून आमच्या संपूर्ण देशाच्या सर्व सीमेवर लढणाऱ्या त्या माझ्या जाबाज सगळ्या जवानान करता सर्व अधिक हिमालया कि बहादुरो बढ़े चलो बढ़े चलो बड़े कैमरा पर्सन सुभाष भुटले सह संजय मिरे इन बी सी न्यूज नागपुर पब्लिक तो प्रेक्षक बंधु ना होते आज से अपने पौने कर्नल अभय पटवर्धन जन चाइना जी कुरघोडी केली त्याच्यावर आपण त्यांच्याशी बातचीत केली पुढच्या वेळेला एका नवीन विषयासह पुन्हा आपण आपल्या शहरातील कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी बातचीत करूया कर्नल साहेब आज आपण जी वेळ आम्हाला दिलेली आहे आणि जे चांगलं विश्लेषण आपण जे केलेलं आहे त्याबद्दल मी मनापासनं माझ्या तमाम लाखो इन बी सेंच्या प्रेक्षकांतर्फे आपला मी खूप खूप आभारी आहे नमस्कार